दिवाळीत एकनाथ शिंदे वर्षावर राहण्यासाठी जाणार अशी माहिती आहे. ठाकरे गट शिंदे गट सत्ता संघर्ष शिंदे सरकार बाबतची अनिश्चितता यामुळे शिंदे वर्षावर गेले नसल्याचं बोललं जात आहे. मात्र आता दिवाळीनंतर कोर्टात सुनावणी होणार असल्यानं आता शिंदे वर्षावर राहण्यासाठी जाणार आहेत. दसरा मेळाव्याला विक्रमी गर्दी जमवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटानं हजारो बसेस बुक केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं 3,000 तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटानं 1,400 खासगी बस बुक केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात खासगी बस मालकांची दिवाळी साजरी होणार आहे. दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे गरजलेत, फक्त हातात नको तर हृदयात भगवा हवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. पुणे आणि यवतमाळमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी गद्दारांवर हल्लाबोल केला. यावेळीच बोलताना त्यांनी आढळराव पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. रश्मी ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आनंद दिघे यांच्या दुर्गा देवीचं दर्शन घेतलंय. रश्मी ठाकरे यांनी मंडपात प्रवेश केल्यानंतर समर्थक शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मंत्री संजय राठोड यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसलाय. बंजारा समाजाचे महंत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महंत सुनील महाराज लवकरच उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत, त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या संजय राठोड यांना मोठा धक्का बसलाय. पुण्यात छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीनं पोस्टरबाजी केली आहे. होय सावित्रीमाईच आमच्यासाठी सरस्वती अशी पोस्टरबाजी करण्यात आली. भाजप नेत्यांनी भुजबळांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टरद्वारे उत्तर दिलंय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी होणार आहे. मुंबईत भारत जोडो यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मनीषा कायंदे शिवसेनेच्या प्रतिनिधी म्हणून यात सहभागी होणार आहेत. जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप दादा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेळावा राजकीय नाही तर सांस्कृतिक असेल, तसंच तो भगवान गडावर नाही तर पायथ्याशी भरेल असंही त्यांनी सांगितलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून शिर्डी दौऱ्यावर आहेत. 2 ऑक्टोबरला राज ठाकरे वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जातील. बँकांची कर्ज महागण्याची शक्यता आहे. बँका आज रेपो रेटमध्ये 0.50% वाढ करण्याची शक्यता आहे. रेपो रेट वाढल्यास कॉस्ट ऑफ बॉरोईंग वाढणार आहे. बँका याचा भार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे, त्यामुळे गृहकर्जासह सर्व कर्ज महागण्याची शक्यता आहे. म्हाडा सोडतीत विजेत्यांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यापासून आता त्यांची सुटका होणार आहे. या संदर्भातल्या प्रस्तावाला सरकारनं नुकतीच मंजुरी दिली. विजेत्यांना आता अवघ्या 15 दिवसात घराचा ताबा मिळू शकतो. म्हाडाच्या घराची पुढील सोडत ही नव्या प्रस्तावानुसार काढली जाणार आहे. पोस्टाच्या योजनांवर व्याजदरात वाढ होणार आहे. काही अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 0.30% वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. यामध्ये 2 आणि 3 वर्ष मुदतीच्या पोस्टाच्या ठेवी, किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनांचा समावेश आहे. तर मुंबई अहमदाबाद वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान मोदी हिरवा कंदील दाखवते. मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली वातानुकूलित वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल गांधीनगर या दरम्यान धावणार आहे. आज सकाळी 10:30 पंतप्रधान गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. आरटीओनं 58 सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू केल्या, त्यामुळे वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाहीये. यासाठी लर्निंग लायसन्सपासून ते फिटनेस सर्टिफिकेटपर्यंत सर्व कागदपत्र आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. नवी मुंबईतील पनवेलमध्ये मतदार ओळखपत्रासोबतच आधार जोडणी करण्याची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांची आधार जोडणी झाली. यासाठी पनवेल तहसील विभागानं 698 कॅम्प उभारलेत. माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू करण्याचे आदेश सनियंत्रण समितीनं माथेरान नगरपालिकेला दिले. 15 ऑक्टोबरपूर्वी ही ई रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहनच्या सचिवांनी 7 ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी माथेरान पालिकेला परवानगी दिली आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 31 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, तर साध्या लोकलच्या 12 फेऱ्या वाढणार आहेत. उद्यापासून लोकलचं नवीन वेळापत्रक लागू होणार आहे.
फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून अर्ज भरता येणार आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरले जातील. मुंबईतील केईएम रुग्णालयात वैद्यकीय अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे रुग्णालयात 30 खाटांची भर पडली. रुग्णालयाच्या या विस्तारामुळे रुग्णांना आता खाटा शोधण्याची गरज पडणार नाही असा विश्वास रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केलाय. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 22,500 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलाय, तर आरोग्य सेविकांना एक वेतन बोनस म्हणून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पार पडलेल्या कर्मचारी संघटनेसोबतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबईतही आता डबल डेकर बस धावणार आहेत. बस खरेदी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनानं दिलाय. पुढील 8 महिन्यात बस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. कारमध्ये 6 एअरबॅग लावण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलंय. राज्य सरकारच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या महिन्याभरात 54 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीनं प्रवास केलाय. यामध्ये 65 ते 75 वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे. मुंबईच्या भायखळ्यामधील राणीबाग दसऱ्याच्या दिवशीही पर्यटकांसाठी खुली राहणार आहे, जेणेकरून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील प्राणी वनस्पती पक्षी यांना बघण्याचा आनंद लुटता येईल. बीएसएनएलची 4G सेवा डिसेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकार भारतीय बनावट आणि सुरक्षेच्या हमीवर विशेष लक्ष देत असल्यामुळे या सेवाचा विलंब झाल्याचं बीएसएनएलकडून सांगण्यात आलंय. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा देण्यात आली. केंद्र सरकारनं याबाबत मोठा निर्णय घेतलाय. मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका आहे अशा आशयाचा अहवाल आयबीनं केंद्राकडे सादर केला होता. सांगलीतल्या जतमध्ये मुलं चोरण्याच्या संशयावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या महिलेला झाडाला बांधून मारण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या अपहरणाच्या अफवेमुळे घाटकोपरच्या जय महाराष्ट्र मराठी माध्यमाच्या शाळेची पटसंख्या घटली. अनेक पालक भीतीमुळे मुलांना शाळेतच पाठवत नाहीये, त्यामुळे शाळेनं पालकांना शाळेत बोलावून पोलिसांमार्फत जनजागृती मोहीम राबवली. नवी मुंबई महानगरपालिकेनं डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली. महानगरपालिकेनं जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सुमारे 84,000 जणांची रक्त तपासणी केली. त्यातील 66 जणांना मलेरिया आणि 452 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं, त्यामुळे आरोग्य प्रशासनानं आता अधिक रक्त तपासणीवर भर दिलाय. नाशिक महापालिकेत 45 डॉक्टरांची लवकरच मानधनावर भरती करता येणार आहे. आरक्षणाच्या निश्चितीनंतर भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले कल्याण डोंबिवलीकर आता धुळीमुळे हैराण झाले. तात्पुरती डागडुजी करून बुजवलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते आणि त्याचा वाहन चालकांना प्रचंड त्रास होतोय. दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याची मुदत आज संपते. अजूनही ज्यांनी मराठी पाट्या लावल्या नाही त्यांच्यावर कारवाई होणार की नाही याकडे आता लक्ष असेल. धुळ्यातील कापडणे परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. पावसामुळे बोर, डाळिंब, लिंबू, चिकवणी, सीताफळाच्या बागा भुईसपाट झाल्यात. अनेक शेतकऱ्यांनी लावलेला भाजीपालाही पाण्यात वाहून गेलाय. वेचणीला आलेला कापूस सुद्धा भिजल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. पुणे जिल्ह्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली. कारखान्याच्या अध्यक्षांचं भाषण सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे कारखाना परिसरात काही काळ तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इवला तालुक्यात साठवून ठेवलेला कांदा सडून गेलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा कांदा खराब झाला. शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव मिळेल या आशेनं हा कांदा साठवून ठेवला होता. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 6 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तब्बल 755 कोटींची मदत दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. सततच्या पावसानं बाधित मात्र 65 मिलीमीटरच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल.
राज्यमध्ये लंपी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवल्याचे परिणाम दिसतात। राज्यात 70% गोवंशांचं लसीकरण पूर्ण झालंय, त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी झालाय। तर मशाल महोत्सवाने शिवरायांचा प्रतापगड उजळून निघाला। दरवर्षी नवरात्रीच्या चौथ्या माळेला प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदा गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला 362 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने गडाच्या बुरुजावर 362 मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला। कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीची मदुराई निवासिनी मीनाक्षी रूपात पूजा बांधण्यात आली आहे। मीनाक्षी देवीच्या रूपात उजव्या हातात पुष्पगुच्छ, त्यावर पोपट, डावा हात गजहस्त मुद्रेमध्ये असं अंबाबाईचं मोहक रूप यावेळी दिसून आलं। तसंच अलंकार पूजाही बांधण्यात आली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली। चौथ्या माळेला देवी महिषासूर राक्षसा विरोधात युद्धासाठी सज्ज झाली होती। त्यामुळे रथावर आरूढ होतानाच्या रूपात देवीला शिवकालीन दागिन्यांचा साज चढवण्यात आला। नवरात्रीच्या चौथ्या माळेला रुक्मिणी मातेची सरस्वती रूपात पूजा बांधण्यात आली। आकाशात लाल रंगाची पैठणी परिधान करण्यात आली, त्यावर नवरत्नांचा हार, खड्याची पेटी, खुशी, बाजूबंद, शिंदे हार असे 22 प्रकारचे दागिने परिधान करण्यात आले। भोर तालुक्यातील गावागावात दुर्गा माता दौडचा आवाज घुमू लागलाय। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज पहाटे दुर्गा दौडचं आयोजन केलं जातंय। गावाच्या वेशीवर एकत्र जमून संपूर्ण गावात शिवाजी महाराजांचा जय घोष, पोवाडा, देशभक्तीपर गीतं, दुर्गा देवीची गीतं गात गावाला प्रदक्षिणा घातली जाते। पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात देवीच्या वर्गणीच्या नावाखाली गुंडांनी दहशत निर्माण केली। गुंडांनी वर्गणीच्या नावाखाली हॉटेल चालकाला बेदम मारहाण केले। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। मार्केट यार्ड गंगाधाम चौक इथल्या गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात एका तरुणानं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। अनिकेत निकाळे असे या तरुणाचं नाव आहे। जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही, उलट त्याच्यावरच पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बॉबी कटारियाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। स्पाइस जेटच्या चालत्या फ्लाईटमध्ये तो सिगरेट पिताना आढळला होता। विमानाच्या सीटवर झोपून सिगरेट पितानाचा व्हिडिओ आढळल्यानं त्याला अटक झाली आहे। गेल्या 3 वर्षात राज्यात बालविवाहाला बळी पडलेल्यांची संख्या 82 पोहोचली। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून ही माहिती समोर आली। 2011 जनगणनेनुसार जवळपास 11 लाखांहून अधिक मुलांचे विवाह 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच झाले होते। गोंदिया जिल्ह्याच्या देवरीमध्ये काळ्या धनाच्या नावाखाली एका महिलेची 85,000 लूट केली। घरातील काळधन काढून देतो अशी बतावणी करत भामट्यांनी 85,000 लंपास केले। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकच्या सातपूरमधून टेम्पो चोरीला गेलाय। सचिन काळे या टेम्पो मालकानं टेम्पो पार्क करून ठेवला होता। एका अज्ञात चोरट्यानं पहाटेच्या सुमारास टेम्पो चोरून नेला। चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालेगावच्या कॅम्प रोडवरील कोर्टासमोर मोबाईल चोरी करून सुसाट वेगानं पळणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला। चोरी करून पळताना चोरट्यांचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि हे चोरटे रस्त्यात उभ्या असलेल्या कारला जाऊन जोरात धडकले। या अपघातात एक जण ठार झालाय तर एक गंभीर जखमी झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रसायनाचे ड्रम वाहून नेणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली आहे। या आगीत टेम्पो आणि त्यातील रसायनाचे ड्रम जळून खाक झालेत। ही घटना मध्यरात्री खोपोलीजवळ बोरघाटात घडली। हा टेम्पो भिवंडीहून हैदराबादकडे जात होता। अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक 1.5 तास ठप्प झाली होती। रोहित शर्मानं नवा विक्रम रचलाय। सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने जिंकणारा भारतीय कर्णधार म्हणून रोहितच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे।
टी ट्वेंटी विश्वचषकाआधीच भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांना धक्का बसलाय. संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झालाय. पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह टी ट्वेंटी विश्वचषकासोबतच पुढचे 5 ते 6 आठवडे खेळू शकणार नाहीये. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24